धर्म अर्थ काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती घोडे रथ पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारे आहे. हे पुत्र मित्र पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेद शास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे. हे संगीत शास्त्र साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे. तसेच बुद्धी विद्या स्मृती प्रज्ञा आणि अध्यात्म ज्ञान देणारे आहे. हे सर्व प्रकारचे दुःख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे. तसेच हे शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे. 8 प्रकारचे महारोग 13 प्रकारचे समनिपात 96 प्रकारचे नेत्ररोग 20 प्रकारचे मुखरोग 18 प्रकारचे कुष्ठरोग 8 प्रकारचे गुलमरोग 10 प्रकारचे वातरोग 40 प्रकारचे पित्तरोग 20 प्रकारचे कफरोग शिवाय क्षयरोग 4 दिवसांनी येणारे ताप इत्यादी शिवाय मंत्र यंत्र योग जादू टोळा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पीडा ब्रह्मराक्षस वेताळ पिशाच बाधा यांपासून उत्पन्न झालेल्या पीडा सांसर्गिक रोग देश कालानुसार उत्पन्न होणारे रोग आधी दैविक आधी भौतिक व आध्यात्मिक असे त्रिविधता नवग्रहांमुळे तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे असे सर्व प्रकारचे रोग सहस्त्रावर्तनांमुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात. याचे 10,000 वेळा पठन करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल. 20,000 पाठ केले असता अपमृत्यूवर विजय मिळेल. 30,000 पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल. 1,000 ते 10,000 आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्य सिद्ध होतील. याच्या 1,00,000 आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होईलच यात मुळीच शंका नाही. शत्रुनाशाच्या हेतूने विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून 1 महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात. कर्षाची इच्छा करणाऱ्याने औंडुबराखाली वैभवाची इच्छा करणाऱ्याने बेलाच्या झाडाखाली शांतीसाठी चिंचेखाली ओजाची कामना करणाऱ्याने पिंपळाखाली विवाहित शून्य आंब्याखाली ज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी तुळशीखाली अपत्याची इच्छा असणाऱ्यांनी मंदिराच्या गर्भागारात द्रव्याची इच्छा असणाऱ्यांनी पवित्र ठिकाणी जनावरांची इच्छा असणाऱ्यांनी गोठ्यात आणि कोणतीही इच्छा असणाऱ्यांनी देवालयात जप करावा. त्या योगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात.